दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील धरणाचं जलपूजन शाखा अभियंता सुदर्शन साणप ग्रामपंचायत सदस्य बबलू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते पापू चव्हाण सचिन गायकवाड आदींच्या हस्ते करण्यात आलंय. दुपारी झालेल्या कार्यक्रमात धरणातील पाण्याचं पूजन करून पाण्यामध्ये श्रीफळ सोडण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबलू गायकवाड यांनी शाखा अभियंता सुदर्शन यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. तर साणप यांनी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना कादवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यावेळी साणप यांनी धरणाच्या प्रती आणि निसर्गाच्या कृती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे पूजन करण्यात आलं. याशिवाय पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली होती. तसेच आलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पालखेड धरणाचंही गेट अनेक वेळा सोडण्यात आलंय. या पाण्याचा विसर्ग कादवा नदी पात्रातून केला जात असल्याचं साणप यांनी सांगितलंय. आजही परतीचा पाऊस सुरूच असल्यानं काम करणारे सर्व कर्मचारी अहोरात्र जागून पाणी सोडण्यासाठी तत्परत असतात. याशिवाय अनेक कामांचा शेतपिकांना लागणाऱ्या पाण्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही यावर्षी बऱ्यापैकी सुटला आहे. धरण परिसरात असणाऱ्या गावांनी आणि इतर तालुक्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रसंगी ज्ञानेश्वर लोखंडे सुनील गांगुडे अनिल पवार साहेबराव हेंद्रे सोमनाथ बदाते लालू कोकाटे रवी दुताडे अतुल पालवे आणि कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी सुदर्शन सानप शाखा अभियंता पालखेड धरण. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात होत असलेला मुसळधार पाऊस तो आज तागायत चालूच होता आणि त्या दरम्यान पालखेड धरणामधून कादवा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्याची वेळ आली होती. आणि ह्या पूर्ण 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपण कादवा नदी पात्रामध्ये पालखेड धरणातून 14 गेटद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी नांदूर मधमेश्वर धरण आणि पर्यायाने ते खाली जायकवाडी धरणाला जाऊन मिळतं. म्हणजेच दिंडोरी तालुक्यातून यावर्षी विक्रमी पाऊस झाला आणि विक्रमी पाणी पालखेड धरणातून सोडण्यात आलं आणि त्यामुळे मोठं आपलं सगळ्यात जायकवाडी जे धरण आहे त्याला मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडू शकलो. आणि या दरम्यान होत असलेली जी धावपळ आहे, जे नियोजन आहे, ते पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांचे सर्व काही आमचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी माझे सहकारी यांच्या मदतीने मी या 2-2.5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा जो विसर्ग सोडण्याचं जे नियोजन आहे ते करू शकलो, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.